औरवड गावात 2019 महापुरात संपूर्ण गाव पाण्यात गेलं आणि अनेकांचे संसार वाहून गेले. यावेळी शासनाकडून घरं पडलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना 95,000 मदत जाहीर केली. मात्र औरवड गावात सत्ताधारी नेत्यांनी आणि आता नव्यानं तिसरी आघाडी काढलेल्या इंजिनियरांनी संगनमतानं गावातील गरीब आणि गरजू लोकांचे लाखो रुपये खिशात घातले आणि आपापसात व जवळच्या नातेवाईकांच्या नावानं पैसे घेतले. दरम्यान याच पैशावरून इंजिनियर आणि सत्ताधाऱ्यांच्यात घोटाळा झाला आणि आता सत्ताधारी विरोधात तिसरी आघाडी केली. मात्र औरवड गावची जनता हे सर्व ओळखून आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आणि तिसऱ्या आघाडीच्या मताचा पेटीतून हिशोब चुकता करणार असल्याचं दादेपाशा पटेल यांनी मराठी यस न्यूजशी बोलताना सांगितलं. दरम्यान औरवड ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे, मते आम्हालाच द्या अशी विनवणी इच्छुक उमेदवार मतदारांना करताना दिसत आहेत. मराठी यस न्यूजसाठी कुरुण वाढवून संदीप अडसूळ. 2019 महापूर काळामध्ये जे 95,000 लाभाचा विषय आहे ते सत्ताधाऱ्यांनीच भ्रष्टाचार केलाय असं माझं मत आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच असताना तिसरी आघाडीवाले आणि सत्ताधारी यांनी मिळून संगनमतानं भ्रष्टाचार केले आणि त्यांच्यात भ्रष्टाचारमध्येच त्यांचं काय भिनसलं आणि त्यांनी त्यांच्यापासून वेगळून आता तिसरी आघाडी स्थापन करून लोकांच्या समोर येत आहे. या औरवाडच्या जनतेला माहीत आहे की कोणी काय भ्रष्टाचार केले आणि कोणी त्याचा लाभ घेतला. आपापले नातेवाईकांना दिले आणि आपापल्या घरच्यांना दिलं हे ह्याच्या 95,000 लाभ गोरगरिबांना आणि खरोखर गरजू लोकांना मिळालं पाहिजे होतं, त्या हिशोबाने ते मिळालेलं नाही. ह्याला सगळे सर्व जबाबदार तिसरी आघाडी आणि सत्ताधारी हे दोन्ही जबाबदार आहे असं माझं मत आहे. आणि ह्याचा येणारा निवडणुकीमध्ये याचा कौल जनतेनं दिल आणि त्यांना दाखवून देतील.